स्वाती का ग? अगं आता मी शेतातून आले की सारखी वेळाची घोडचे घोड आले तर इथं पण आले तर आपण घरामध्ये पण किती काढून हा ना बाई घरात पण लय भरपूर येतील का आपल्याला हो ना माता माता आपण एक काम करूयात केरला स्टाईल केरळाचे जे चिप्स असतात ना ते बनवूयात इतके छान टेस्टी लागतात आणि एक अगं पण नाही होत ते सगळे लगेच असं नाही होत लूज पडतात आणि लूज पण नाही पडणार तर आपण बनूयात केरला स्टाईल केळीचे चिप्स जे की लूज पण नाही पडणार आणि तेही पाण्याचा वापर करून कसं तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला एक छान अशी टेक्निक येईल कारण कधी पाहू आता ताई कशी बनवते केळीचे चिप्सला आपण घरी बनवतो पण जे मार्केट स्टाईल असतात मार्केटमध्ये तसे होत नाहीत आतमध्ये वगैरे मीठ मुरल्या जात नाही हळद मुरल्या जात नाही तर ऍक्च्युली मी केरळमध्ये पण राहून आलेले तर तिथे मी शिकलेले आहेत तर फ्रेश असे आपण शहरातून पहिले केळं तोडून आणू आणि मग केळीचे आपण सुंदर आणि असे चमचमीत टेस्टी चिप्स बनवूयात जे की आपण डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करून खाऊ शकतो मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आमच्या मुलांना तर मी एकदमदा केले होते तर मग ते लूज पडले मग परत मी डोकंच नाही लावलं चल तुला अशी होते मी लूज नाही पडणार खूप छान होती चल अगोदर आपण केळी तोडून चल सांग मग मला हळूच पडशील चल स्वाती पटपट आपण मुलं शाळेतून यायच्या आधी शेतामधून जाऊन केळी आणूयात चल चल पटकन चला तर मग तुम्ही सुद्धा चला तुम्हाला शेत दाखवतो आमच्या केळीचं कशी आहेत झाड बघा केळी आणण्यासाठी बास्केट सुद्धा घेतली आहे छोटीशी एवढी बास होती ना बास होती हो चल लवकर लवकर चल तर बाकीचे केळीचे घड थोडे थोडे छोटे होते पाहू शकता म्हणजे पिकायच्या मार्गावर आहे चांगलं म्हणजे पूर्ण याची ग्रोथ झालेली तर म्हणले याचे खूप छान चिप्स होतील तर याला मी आता तोडते मोठे मोठे पण होते ना का नाही बाकीचे खूप कच्चे आणि बाकीचे छोटे छोटे आणि काय आहे माहितीये का ह्या केळीचे चिप्स आहे एकदा नक्की बनवून बघा इतके छान होते ना हेल्दी असे मुलांना तर घरात खूप आवडतात आमच्या आणि नुसतं तेलच नव्हे तर आपण यात पाण्याचा वापर सुद्धा करणार आहोत तळताना पण मी चाकूनी काढून घेते डायरेक्ट आपल्याला तेळामध्ये केळी किसायची आहे खूप मस्त होतात एकदा नक्की ट्राय करा बाजारात सुद्धा येतात आजकाल विकायला कच्ची केळं हे पा असं काढून घेतलंय तुम्ही लांब म्हणलं तर लांब पण करू शकता गोल म्हणलं तर गोल पण करू शकता मी गोल करत असते तर डायरेक्ट टाकले तुम्ही पहा असे केळ जरा जास्त कापले आणि थोडेसे जाडसरच ठेवायचे आपल्याला जास्त हे करायचे नाही पातळ करायचे नाही थोडे जाड असले की केळीची चिप्स खायला छान लागतात आणि यामध्ये आपल्याला एक सिक्रेट टाकायचं मी म्हटलं ना तुम्हाला पाण्यात तळायचे तर हे आहे हळद मिठाचं पाणी पाहू शकता नंतर नाही आपल्याला ह्या तेलामध्येच हळद मिठाचं पाणी टाकायचं आणि साईडला लावायचं आपल्याला हे कारण तेलामध्ये पाणी टाकल्यावर उडायची शक्यता आहे अंगावरती राहणार तुम्ही पटकन झाकण जरी ठेवलं तरीही चालेल तर अशा रीतीने मीठ आणि हळद एकदम आतपर्यंत केळीच्या चिप्स मध्ये जातं कधी कधी काय होतं केळीच्या चिप्स आतमध्ये पानसट लागतात तर ह्या तेच तर मी पण एकदा दोनदा केलते ना तर मग आतमध्ये पानसट लागले ते वरणच मीठ वरून नाही असं करून बघतो लय भारी होत आणि याला मंद गॅसवर म्हणजे मंद आचेवर करायची की कसं करायचं नाही मिडीयम याच्यावरती जास्त मंद पण नाही तर फ्रेंड्स तुम्ही म्हणता की आता तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा आणि ताईला बनवता येते तिला माहिती केरला स्टाईलचे चिप्स कसे बनवतात आणि मला का नाही माहिती असं तुमची नक्की कमेंट करताल कुणी ना कुणी तर तुम्हाला सांगते की एवढ्या दिवस आम्ही इथं मागं दोघी पण सोबत होतो म्हणजे हजबंड सोबत ती वेगळीकडं असायची तर मी एकीकडं असायची असं व्हायचं त्याच्यामुळे आमच्या दोघींचा एवढा काही कधी संपर्क आलाच नाही एका वर्षापासून आम्ही सोबत राहतोय आता हो ना दाई हो म्हणजे कधी सुट्टीवर आलो तर मग एखादा महिना वगैरे असं सोबत राहायचो पण मग तो एखादा महिना असा पटकन निघून जायचा की त्यामध्ये मग नवीन काही असं बनवायचं किंवा शिकवण्याचा कधी चान्सच नाही आला आहे का नाही झाले एक बॅच आपली तळून झाली आहे आणि आवाजावर न कळत पण असेल क्रिस्पी आणि मस्त सुद्धा झाले चिप्स ते जाळ घाल ग थोडं आणि मीठ अगदी वरनं टाकायची गरज नाही अगदी आजपर्यंत गेलंय कारण आपण हळदीचं पाणी डायरेक्ट तेलामध्ये टाकलं होतं पण टाकताना थोडीशी सावधानगिरी पाळाय बाळगायची कारण तेलात पाण्याचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर सगळ्यांनाच माहिती होतं काय होतं
पहा आणखी एवढे करायला आपल्याला साठी किती वेळ लागन? भरपूर टाइम लागन ना, 5 वाजणार असे. थोडस जाळ जास्त लागलाय, थोडीशी लाल झाली पण काय हरकत नाही, पटपट पटपट करते. साठी तू पण करू लाग, हो समजलं असेल कसे बनवायचे. चल आता बघ बरं साठी कसे झाले, टेस्ट करून बघ बरं. आता याच्यावर मिरची वगैरे नाही टाकायची, टाकायची असली तर टाकून खाऊ शकते, पण मुलांसाठी आपण तशीच ठेवू. खूप छान झाले, भारी झाले. मीठ वगैरे एकदम मीडियम आहे आणि क्रिस्पी पण झाले. जवळून दाखवते मी नंतर. केळ्याची चिप्स ना खूप अशी एक स्टोरी आहे मस्त, मी तुम्हाला सांगते. मी जेव्हा होते ना केरळला, केरळला होते तर तिथली एक लेडीज होती, मग तिकडे पोस्टिंग होती आमची. तर ते ना कच्चे केळा, म्हणजे आपल्या इकडे जास्त कच्च्या केळांचा काही उपयोग केला जात नाही, तिकडे ते कच्चे केळाच्या भाज्या बनवतात. बरेच काही काय अशा छान छान रेसिपी भाज्यापट्टे, हा भाज्या कच्च्या फांसाच्या, कच्च्या किवीच्या. म्हणजे माझ्या क्वार्टरच्या खाली पण एक होती ना, तर तिने एकदा मला मसाले भात आणून दिला होता. ते मसाले भातामध्ये पण ती केळी टाकलेली होती. फणस ते कच्चच भरपूर, म्हणजे केळाच्या आणि फांसाच्या त्या कच्च्या इतक्या रेसिपी बनवतात ना. आपण फक्त केळीचा वापर पिकल्यानंतर खाणे असू पण शकतो बरं का, कोकम साईडला वगैरे करतच असतात मला माहित नाही, पण आम्हाला तर शक्यतो पिकलं की फक्त केळी खाणे. याच्या व्यतिरिक्त दुसरी काही केळीची रेसिपी माहितीच नव्हती. तर ती कच्ची केळी तिचे मिस्टर रोज घेऊन यायचे. तर मी म्हणजे एवढ्या कच्च्या केळ्यांचं काय करतात हे, रोजच एवढाले घेऊन यायचे ते दोन दोन तीन तीन डझन. तिला मी एकदा विचारलं तर तिने भरपूर मला रेसिपींचे नावं सांगितले. तर तिने मला चिप्स जेव्हा म्हटली ना, तर मी म्हटलं चिप्स काय कच्च्या केळीची. आता या गोष्टीला झाले असेल ना 12 ते 13 वर्ष, म्हणजे भरपूर दिवस झाले. 12 ते 13 नाही, खूप जास्त दिवस झाले असेल, 15 वर्ष झाले असेल. त्यावेळेस काही एवढं युट्यूब मोबाईलवर रेसिपी असं काही नव्हतं, बिलकुल काही नव्हतं. त्यामुळे लोकांना जेवढं लिमिटेड जेवढं माहिती आहे तेवढंच माहिती असत. असं नवीन काही शिकायचं म्हटलं तर ज्याचा ज्याला काही माहिती आहे नवीन रेसिपी त्याला विचारावं लागायचं असं होतं. त्यावेळेस ज्यावेळेस ती मला चिप्स म्हटली त्यावेळेस मी शॉक झाले. मी केळीचे चिप्स कसे असू शकतात? तर तिने मला एक दिवशी आणून दिले, तर मग मी ते खाल्ले तर मला इतके आवडले ना, तर मग तेव्हापासून मग मी पण केळी आणून असे चिप्स बनवायला लागले. आणि त्यानंतर तर काय मग आमच्या आता केळीचे मग झाड आहेत. आणि मग मला पण काय झालं की रात्रीच मी खाल्ला तो मसाले भात आणि मला कळलंच नाही अगं त्याच्यामध्ये म्हणजे केळी टाकली म्हणून. तर दुसऱ्या दिवशी मी तिला विचारलं, म्हणलं दीदी ये गोल गोलवाला जो आपने जो डाला था ना चिपचिपा तो वो क्या था? ती म्हटली की भाभी वो केला था हमारी इधर डालते, जसं आपण काय म्हणते ना याची बिर्याणी करतो, व्हेज बिर्याणी करतो, सोयाबीन टाकतो, तसं त्यांच्या भाज्यांमध्ये सगळ्या भाज्यांमध्ये ते केळ टाकतात. फणस पण टाकतात, फणसाची पण भाजी, परत ते त्याची टिक्की थालपीठ काय 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 धापाटी इतकं वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करतात ना त्या केळीचे. तिथं उडीसामध्ये पण होते ना मी, त्या तिथं एक आंटी पण केळीचं ते केळी आहे ना असं एकदम किसलेली किसून आहे ना खूप छान, त्याचे गोल गोल असे वडे बनवायचा. त्याच्यात बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हिरवी मिरची हे कच्ची मला तरी शिकव किती कसे वडे बनवतात. आपले युट्यूब फॅमिली पण सांगू आपण, मला त्यांना फोन करून विचारावं लागेल. मी खाल्लेले ऍक्च्युली पण मला माहिती नाही ते कसे बनवायचे. अच्छा अच्छा अच्छा, ते आपल्याकडे येणार आहेत नेक्स्ट मंथ. आता ना यानंतर मी उभं घेतलंय केळं असं किसायला, उभे सुद्धा छान होतात. हा जे लांब लांब असतात, हा लांब लांब पण होतात. आपण जसं शेप पाहिजे तसं आपण देऊ शकतो. नॉर्मल केळी अशी क्रॉस जरी झाली ना तरी पण छान होतात, डायरेक्ट गोल पण छान होतात आणि थोडेसे असे स्लाइसेस लांब मध्ये पण छान होतात. मला तोंडात पाणी सुटलंय, तू बस बनवीत, मी चालले आता ही चिप्स घेऊन. मी एकटी कुठे बनतो एवढे खाली बस इथं शाणी ग, तुला सोडून खाईन का मी? जाळ घाली तर गपचूप चुलीला पाणी टाकायचं राहिलं बघा गप्पाच्या नागत आहे अशीच करती काम कमी गप्पा जास्त. गप्पा मारता मारता टाइम कसा जातो कळत नाही आणि कामही लवकर संपत, हो की नाही? तुम्ही सांगा कमेंट करून नक्की. गप्पाच्या नादात काम लवकर लवकर आटपतं की नाही आणि वेळही पटकन निघून जात, पण इकडे लक्षात नाही ना त्याचं काय राहत राहत. मिठाच्या वेळी टाकायची तुम्ही साखर नाही असं त्या दिवशी. तसंच झालं माहितीये का, चहा बनवणार आपण चहा बनवत होतो, आपण काहीतरी गप्पा मारत होतो आणि मी साखरच्या ऐवजी मिठाची बरणी घेतली. हे मला म्हणले अरे तू चाललंय काय, तू साखरच्या ऐवजी मिठाची बरणी घेतली. त्यांनी मला तिकडून लांबून पाहिलं. तर शक्यतो हाऊस वाईफ सोबत असत एखाद्या वेळेस घडतं, जास्त वेळेस काही घडत नाही, घडतं कधी कधी घडतं काही. तर पहा ध्रुवला आता स्कूलमधनं मी घेऊन आले आणि लगेच आला नाही तर कुठे लगेच चिप्स खायला बसलाय बघा. आणि त्याला लई आवडतात ब्रदर चिप्स. हे पहा आमचे सगळे चिप्स बनून झालेत, साठी जवळून दाखव आणि तुम्ही पाहू शकता इथे किती क्रिस्पी झालेत. हे पहा झालेत की नाही मार्केटमधल्या, गत काय फरक आहे मार्केटमध्ये आणि यामध्ये, आणि अगदी झटकीपट सुद्धा. ध्रुवा चिप्स अजून देऊ तुला? हा तुला आवडतात बनाना चिप्स? हा ना राव,
तुझे डायलॉग सोडून दे बर का, हाणार म्हणायचं कुठं शिकला रे तू? हा वैद्रुवा हो म्हणायचं, हाणार काय आहे, स्कूल मधून शिकून आला? आता ड्रेस कधी चेंज करायचा? नंतर पहिले चिप्स खाऊ द्या आम्हाला, लय नाही खायच्या, उद्या खायची काय, ठीक आहे बाळा? परत बनू आपण, हो परत बनू, मला कामच नाही काही, नाही काम नाही काही मला, आता तू बनव चल बाकीचे, हो चल मग आता जा, एवढ्या घडाची पण बनवायचीच म्हणल्या, आपल्याला खूप टाइम लागणार याच्यामुळे ब्लॉगचा आपण एंड करू इथंच, आहे की नाही? घे घे स्वाती खा एवढे चिप्स आता, थँक्यू सो मच माझ्यासाठी का, तुझ्यासाठी नाही स्पेशल ध्रुवासाठी, आणि तू पण खाऊ शकते चल, म्हणजे माझ्यासाठी आणि आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी, चला तर मग तुम्ही पण या सगळेजण चिप्स एन्जॉय करायला, आणि जर केळी असतील कच्ची तर अशा केळ्याची एकदा नक्की चिप्स ट्राय करा, लहान मुलांना तर फार आवडतात, त्याचबरोबर मोठ्यांना सुद्धा, कसे वाटले हे केळाची चिप्स नक्की एक कमेंट करून सांगा, आणि आमच्या गप्पा पण कशा वाटल्या ते पण सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट काहीतरी युनिक व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.